काही दिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मागच्या एक महिन्यामध्ये 5 पटीनं रुग्ण या शहरामध्ये वाढलेले दिसत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये 1300 रुग्ण हे ऍक्टिव्ह या शहरामध्ये होते. आज ते 7000 पुढे आकडा गेलेला दिसतोय. त्यामुळेच थोडंसं चिंता करण्यासारखी निश्चित ही घटना आहे. परंतु याच्यामध्ये दोन आघाडीवरती आम्ही काम करतोय. एकतर जी रुग्णांची संख्या वाढते त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बेड्स उपलब्ध करणे, टेस्टिंग वाढवणे, स्वॅब कलेक्शन सेंटर्सची निर्मिती जास्त करणे, अशा अनेक वैद्यकीय सेवेच्या संदर्भामध्ये उपाययोजना आम्ही करतोय, त्याचं प्लॅनिंग करतोय. त्यामुळे तिथे कुठं कमी पडता कामा नये याची खबरदारी आम्ही घेतोय. दुसऱ्या बाजूला हा संसर्ग वाढू नये म्हणून त्यासाठी काय करता येईल, तर काही निर्बंध आपल्याला माहिती की मागच्या काही दिवसापूर्वी नव्यानं घातले गेले. त्याच्यामध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचार निर्बंध लादले गेले. त्याच्यानंतर शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस हे बंद केले गेले. अशा पद्धतीनं त्याच्यावरती आम्ही काम करतोय. परंतु हे लक्षात आलंय की हे सगळं करत असताना सुद्धा संसर्ग वाढतोय, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसतीये. त्यामुळे ही साखळी संसर्गाची कुठेतरी तोडली पाहिजे. या अनुषंगानं थोडंसं गांभीर्यपूर्वक थोडीशी चर्चा किंवा विचार, नव्यानं काही निर्बंध घालावेत का या संदर्भात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून आज सुरू आहे. परंतु पोलीस, पालिका प्रशासन, राज्य सरकार या सगळ्यांच्या वतीनं एकत्रितपणे ज्यावेळेला एक बैठक होते त्या बैठकीमध्ये याचा निर्णय होणं अपेक्षित आहे. परंतु आज आम्ही अशा निर्णयापर्यंत आलेलो नाही. याच्यामध्ये कुठेही लॉकडाऊनचा विचार आता नाही. परंतु एक नक्की आहे की निर्बंध नव्याने काही घालता येतील का, तर त्याच्यामध्ये उद्यानं असतील, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल्स असतील, जिम्स असतील किंवा मल्टीप्लेक्स असतील, मॉल्स असतील, अशा ठिकाणी गर्दीची ठिकाणं, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, लग्न समारंभ सारखे कार्यक्रम असतील, याच्यावरती अजून काही कडक निर्बंध आपल्याला घालता येतील का, अशा स्तरावरती अशा विषयाने अनुषंगाने थोडी चर्चा चालू आहे. निर्णय मात्र नाही, परंतु संख्या जर ही वाढत चालली आहे, अशी जर संख्या वाढायला लागली, तर हा निर्णय मात्र निश्चितपणे अधिक काही कडक निर्बंध लादण्याचा होऊ शकतो असं मला वाटतं. रुग्णसंख्या वाढत आहे तर याला सर्वस्वी जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, रुग्णसंख्या वाढणं ह्याला जबाबदार असं कोणी निश्चित एकाची जबाबदारी नसते. केवळ पुण्यामध्येच ती संख्या वाढती असं नाही, संपूर्ण देशभरामध्ये आपण बघा, सगळीकडे आता पुन्हा दुसऱ्या टप्प्यातलंही रुग्णांची संख्या वाढताना आपल्याला दिसतीये. महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पाहिलं तर विदर्भामध्ये आपल्यापेक्षा सुद्धा थोडीशी अती जास्त संवेदनशील आता परिस्थिती निर्माण झाली आहे, थोडं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईमध्ये 30%, त्या मानानं पुण्यामध्ये आजही आपण अत्यंत नियंत्रणामध्ये, हे सगळं कंट्रोलमध्ये ही सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे याला जबाबदार असं म्हणता येणार नाही. परंतु हे वाढू नये, हे थांबावं यासाठी निश्चित काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि तसा आम्ही विचार करतो. जे निर्बंध आत्ता घातलेले आहेत, जे नियम आत्ता चालू आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा लग्न समारंभासाठी, सार्वजनिक कार्यक्रमासाठी एक संख्या निश्चित केलेली आहे आणि काही ठिकाणी याचं बंधन पाळलं जात नाही, नियम पाळले जात नाही, अशा अनेक ठिकाणी कारवाई सुद्धा होतीये. मग ते हॉटेल्स असतील, मंगल कार्यालय असतील, किंवा अगदी ज्या ठिकाणी गर्दी होतीये, मास्क वापरला जात नाही, अशा अनेक ठिकाणी निश्चितपणे कारवाई होतीये. पण इथून पुढच्या काळामध्ये मात्र ती अधिक कडकपणे केली जाणार. पुण्यातले आठवडे बाजार आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा नागरिक विना मास्क फिरताना दिसतात, तर तिथे काहीच कारवाई केली जात नाही किंवा पोलीस दुर्लक्ष करतात? नाही, आता मी म्हटलं तसं अनेक ठिकाणं आहेत अशी, भाजी मंडई असेल, लग्न समारंभ असतील, आता तुम्ही म्हटलं तसं आठवडे बाजार असतील, सगळीकडंच म्हणजे जिथं जिथं गर्दी होतीये, बाजारपेठा असतील, मोठ्या मोठ्या एकत्रित एका ठिकाणी जास्त संख्या असलेले हॉटेल्स असतील, अशा सगळ्याच ठिकाणी संख्या वाढताना दिसते, गर्दी होताना दिसते, तिथे नियम हे अधिक कडकपणे केले जातील आणि कारवाई सुद्धा अधिकपणे तीव्र केली जाईल. सप्टेंबर 2020 सगळ्यात जास्त गंभीर परिस्थिती आपल्याकडे जी होती ती 19,000 ऍक्टिव्ह रुग्ण होते पुण्यात त्यावेळी, आणि त्या काळात सुद्धा आपली यंत्रणा अत्यंत सक्षमपणे उभी होती. मग सीसीसी असतील, स्वॅब कलेक्शन सेंटर्स असतील, ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था असेल, व्हेंटिलेटर्सची व्यवस्था असेल, या खासगी हॉस्पिटलच्या संदर्भातले बेड्स असतील, सरकारी हॉस्पिटल असतील, सेंट्रली बेड मॅनेजमेंट सिस्टीमचा उपयोग असेल, या अँब्युलन्सची उपलब्धता असेल, या सगळ्या गोष्टींवरती आपण त्यावेळेला काम केलं. त्यामुळे चांगला अनुभव त्या काळचा आपल्या सोबत आहे.
आज जरी 7,000 ऍक्टिव्ह रुग्ण असले तरी ते वाढू नये हा आपला पहिला प्रयत्न आहे. पण अगदीच दुर्दैवानं जर ते वाढलेच तर त्याच्यामध्ये या कुठल्याही व्यवस्थेमध्ये आपण कमी पडणार नाही याची काळजी आपण घेतोय. नव्यानं आपण काही सीसीसी सुरू करतोय. आज पूर्व पुण्याच्या भागामध्ये खराडी असेल, रक्षक नगर भाग असेल, त्या ठिकाणी नव्याने सीसीसी आपण चालू करणार आहोत. पश्चिम पुण्याच्या भागात बालेवाडी सारख्या स्टेडियमचा विचार आपण पुन्हा करतोय. त्यामुळे व्यवस्थेमध्ये कुठेही आपण कमी पडणार नाही हे निश्चित आहे. आणि सर्व आघाड्यांवरती आता आपण पालिका प्रशासन आपण याच्यामध्ये काम करतो. व्हॅक्सिनेशनचं काही राज्यांमध्ये आपल्याकडे सध्या परिस्थिती काय, व्हॅक्सिनेशन सुरळीत झाले, डोसेस पर्याप्त आहेत का? पुण्यामध्ये लसीकरणाचं काम हे आता व्यवस्थित सुरू आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि आता चालू झालेला तिसरा टप्पा, या तिन्ही टप्प्यामध्ये जवळपास 1,03,888 नागरिकांना लस देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातले आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यातले फ्रंटलाईन वर्कर्स आणि आता ज्येष्ठ नागरिक अशा ह्या तिन्ही टप्प्यांमध्ये 1,00,000 जास्त लसीकरण झालंय. महानगरपालिकेच्या माध्यमातून जवळपास 77 केंद्र पुण्यामध्ये आपण तयार केली आहेत. 44 केंद्र ही सरकारी आहेत आणि 33 केंद्र ही खासगी आहेत. या दोन्ही ठिकाणी आता लसीकरण सुरू आहे. पुढचे काही दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये जरी कुठं बाकी शहरामध्ये आपल्याला लसचा तुटवडा जाणवतोय आणि तो समोर येतोय असं असलं तरी पुण्यामध्ये पुढचे 2-3 दिवस सुद्धा आपल्याला पुरेल इतकं आपल्याकडे लस उपलब्ध आहेत. तिथून पुढचे काही टप्पे आहेत त्याच्यामध्ये जे काही आवश्यकता लागेल तसं आमचा पाठपुरावा चालू आहे, तो पण आपल्याला लवकर उपलब्ध होईल.